नमस्कार. बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. व्हेंटिलेटर अभावी 17 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता यांची तडकाफडकी उचलबांगडी, करण्यात आली कारवाई. दोन ऑक्टोबर रोजी वर्धा व गडचिरोलीला डीपीडीसीची घेतली जाईल बैठक. येत्या आठवड्यात 6 जिल्ह्यांच्या घेतल्या जाईल बैठकी. आणि नागपूर कारागृहातून आलेल्या कैद्याला विशेष सुविधा, या प्रकरणी चौकशी करण्याचे पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले आदेश. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जीवन रक्षण प्रणाली अभावी एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मेडिकलचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असून अधिष्ठाता पदाची जबाबदारी डॉक्टर राज गजभे यांना सोपवण्यात आली आहे. या प्रकरणात एका सहाय्यक प्राध्यापकावर ही कारवाई झाली आहे. वणी येथील 17 वर्षीय मुलीला व्हेंटिलेटर न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्यावर वैद्यकीय शिक्षण खात्याने बेजबाबदार वर्तवणुकीचा ठपका ठेवत विभागीय चौकशीला मंजुरी दिली आहे. या प्रकरणात औषधशास्त्र विभागातील कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हरीश सपकाळ यांच्यावरही हाच ठपका ठेवत त्यांच्याही विभागीय चौकशीला मंजुरी मिळाली आहे. या आदेशामुळे मेडिकलच्या औषधशास्त्र विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख व नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेले डॉक्टर राज गजभिये यांची मेडिकलच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या पदाचा पदभारही स्वीकारला आहे, परंतु डॉक्टर सुधीर गुप्ता यांना मात्र अद्याप कुठेही पदस्थापना दिली गेली नाही. या प्रकरणात संस्थाप्रमुख म्हणून डॉक्टर गुप्ता यांच्यासह कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर हरीश सपकाळ यांना दोषी धरले गेले, परंतु या प्रकरणात मुलगी दाखल असलेल्या युनिटचे प्रमुख, विभाग प्रमुख, वैद्यकीय अधीक्षकांवर मात्र कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे मेडिकलमध्ये उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे डॉक्टर शशी थरूर हे 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहे. दौऱ्यादरम्यान ते दीक्षाभूमीला भेट देणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे नेते डॉक्टर आशिष देशमुख यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथे डॉक्टर शशी थरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर देशमुख देखील उपस्थित होते. डॉक्टर देशमुख हे भाजपाची आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये परत आले. त्यांना सुरक्षित मतदारसंघ मिळेल असे वाटत होते, परंतु त्यांना दक्षिण पश्चिम नागपूर येथून उमेदवारी देण्यात आली. अजूनही ते मतदारसंघ शोधत आहे. सावनेर मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाने ते चर्चेत आले होते. त्यानंतर विधान परिषदेतील पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांनी राज्यसभेवर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील व्यक्तीला पाठवण्याच्या पक्षाच्या निर्णयावरही टीका केली होती. आता ते शशी थरूर यांच्या समर्थनार्थ दिल्लीत पोहोचले. थरूर यांच्या दौऱ्याबाबत त्यांनीच माहिती दिली. 1 व 2 ऑक्टोबरला शशी थरूर नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी समस्त काँग्रेस पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी अवश्य यावे असे आवाहन डॉक्टर देशमुख यांनी केले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 2 ऑक्टोबर रोजी वर्धा व गडचिरोलीला डीपीडीसीची बैठक घेणार आहेत. त्यानंतर भंडारा व नागपूर येथे देखील डीपीडीसीची बैठक घेतली जाईल. येत्या आठवड्यात जे 6 जिल्हे उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत त्यांच्या बैठकी घेतल्या जातील अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. उद्या मी गडचिरोली आणि वर्ध्याला डीपीडीसीची बैठक घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर भंडाऱ्याची देखील डीपीडीसीची बैठक घेणार आहे, मग नागपूरची घेणार आहे. येत्या साधारण आठवड्याभरात सगळ्या डीपीडीसीच्या बैठका जे 6 जिल्हे माझ्याकडे आहेत ते पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. ऑनलाईन करू म्हणून त्यांना मी माझी विनंती आहे की एवढी तसदी घ्यायची आवश्यकता नाही आहे, आपण ऑनलाईन करू. आणि तसं त्यांना मी म्हणजे गुरुकिल्ली एवढी सांगतो की ज्या प्रकारे ते 10-12 कारखाने सांभाळतात तसेच 5-6 जिल्हे सांभाळणं सोपं काम आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश.
पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। बेलदोरडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 23 सप्टेंबरच्या रात्री नरेंद्र नगर येथील मोबाईल शॉपिंगमधून जवळजवळ 21 प्रकारचे मोबाईल व इतर साहित्य मिळून 1,43,427 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता। बेलदोरडी पोलीस ठाण्याचे API मेश्राम आणि त्यांच्या DB पथकाने मोबाईलच्या सहारे माहिती घेऊन मोबाईलमध्ये कुठले सिम टाकण्यात आले आहे की नाही हे माहिती करून आरोपी समीर उर्फ चिंकू राजू नाईक याला पकडून त्याच्याकडून चोरीची माहिती मिळाली। हा रेकॉर्डवरील आरोपी आहे। आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीच्या साथीदाराला देखील ताब्यात घेतले आहे। बेलदोरडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 23/9/2022 रात्री नरेंद्रनगर येथील एक मोबाईल शॉपे फोडून त्यामध्ये जवळजवळ 21 वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल आणि साहित्य असा एकूण 1,43,427 रुपयाचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेलेला होता। नंतर आमचे API मेश्राम आणि त्यांचा DB पथकाने मोबाईलच्या आधारे मोबाईलची माहिती घेऊन त्यामध्ये कुठलं सिम कार्ड टाकलं आहे का नाही त्या माहितीच्या आधारे आरोपी समीर उर्फ चिंकू राजू नाईक याला पकडलं आणि त्याच्याकडून चोरीची माहिती मिळाली। समीर उर्फ चिंकू राजू नाईक हा रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि त्याच्याकडून सगळं मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत, सर्व गेलेले साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर दुसरा एक जीवनाईल आरोपी त्याला बी ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास चालू आहे। आरोपी असे मोकळच होते, जमिनीला आरोपीचं बी क्राईम रेकॉर्ड आहे आणि मेन आरोपीचं बी क्राईम रेकॉर्ड आहे, दोघांचं क्राईम रेकॉर्ड आहे, दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। न्यायालयीन पेशीवर असलेल्या एका कैद्याला नागपूर पोलिसांच्या वाहनात बसून चहा, कॉफी, नाश्ता आणि मोबाईल फोनची सुविधा देण्यात येत होती। हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत सुरू होता। कैद्यांना विशेष सुविधा देण्याचा हा प्रकार बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयाजवळ उघडकीस आला आहे। नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना मोबाईल, गांजा आणि दारूसह अन्य सुविधा मिळतात हे सर्व श्रुत होते, मात्र आता नागपूर पोलिसांच्या मदतीने आरोपी न्यायालयात पेशीवर आल्यानंतर विशेष सुविधा मिळवत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। एका कुख्यात आरोपीला पोलिसांनी न्यायालयात आणले होते। न्यायालयासमोर पोलीस वाहन उभे करण्यात आले। पोलीस वाहनात बसलेल्या आरोपीला त्याचा साथीदार बाहेरून चहा आणि थंड पाण्याची बाटली घेऊन आला। पोलिसांच्या वाहनात बसला, आरोपीच्या हाती मोबाईल दिला, आरोपी कानाला फोन लावून बराच वेळ बोलत होता। हा सर्व प्रकार पोलिसांच्या देखरेखीत सुरू होता। हा प्रकार एका युवकाने मोबाईलमध्ये कैद केलाय। या प्रकरणाची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली असून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे। कुणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। वाढत्या वयानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक, सामाजिक व कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ होत असून कधी काळी सर्वांचाच आधार असलेली ही मंडळी आता स्वतःसाठीच आधार शोधत आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात येणारी जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय नियंत्रण समिती अजूनही कागदावरच आहे। ज्येष्ठ नागरिकांची मंडळे वाढली, त्यांनी आपल्या समस्या आणि विविध प्रश्नांबाबत राज्य व केंद्र सरकारकडे निवेदने दिली, मात्र आजही सरकार दरबारी अनेक मागण्या प्रलंबित आहेत। काहींना पेन्शन मिळत असली तरी बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना आजही आर्थिक अडचणी कायम आहेत।
EPS योजनेअंतर्गत 500 ते 2000 रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिले जात होते ते 3000 करण्याचा निर्णय केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर करण्यात आला, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. शिवाय शासनाने सवलतीत औषधे व रेल्वे प्रवासाची सुरक्षा देण्याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी केंद्र सरकार व रेल्वे विभागाला निवेदन देत पाठपुरावा केला, मात्र आजही रेल्वे प्रवास करताना ज्येष्ठांना सवलत मिळत नाही. दरवर्षीचा ज्येष्ठ नागरिक दिन केवळ नावाला साजरा होऊ नये. शासकीय पातळीवर ज्या योजना जाहीर केल्या जातात त्यांची अंमलबजावणी झाली तर ज्येष्ठांना न्याय मिळेल. आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार असून त्यांनी या ज्येष्ठांच्या समस्या आणि त्यांच्या विविध मागण्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे मत सिनियर सिटीजन काउन्सिल ऑफ डिस्ट्रिक्टचे सचिव सुरेश रेवतकर यांनी व्यक्त केले. प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याला मारहाण केल्याने त्यांचा संयम सुटल्याचे स्पष्ट होते, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली. राणा नागपुरात बोलत होत्या. बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यावर जाहीरपणे हात उगारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या कृतीमुळे बच्चू कडू यांच्यावर विविध स्तरातून टीकाही होत आहेत. अलीकडेच बच्चू कडू यांनी एका कार्यकर्त्यावर हात उगारल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. तो संदर्भ देत राणा म्हणाल्या, नेत्यांचा कार्यकर्त्यांप्रती असा व्यवहार चुकीचा व त्याचा अपमान करणारा आहे. कार्यकर्त्यांमुळेच नेते मोठे होतात हे कडू यांनी विसरू नये. विशेष म्हणजे यापूर्वी राणा यांचे आमदारपती रवी राणा व बच्चू कडू यांचा कलगीतुरात चांगलाच रंगला होता. तर वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.